आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. नेपाळचे पशुपतीनाथ मंदिर पाहायचं आहे, चला तर मग शिरोळच्या श्रीराम गणेश उत्सव मंडळाकडे. शिरोळमध्ये गणेश उत्सव हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. शिरोळमध्ये सजीव देखावे, निर्जीव देखावे आणि मंदिराच्या हुबेहूब प्रतिकृती बनवण्यात येतात. शिरोळमधील श्रीराम गणेश उत्सव मंडळाने नेपाळच्या पशुपतीनाथ मंदिराची प्रतिकृती बनवली आहे. हे मंदिर शिरोळमधील नदीवेस भागात आहे. 34 वर्षापूर्वी या मंडळाची स्थापना करण्यात आली होती. आज या मंडळामध्ये 134 हून जास्त कार्यकर्ते आहेत. विशेष म्हणजे या मंडळातील सर्व कार्यकर्ते व्यसन मुक्त आहेत. दरवर्षी मंडळाच्या वतीनं सत्यनारायणाची पूजा करून महाप्रसादाचं आयोजन केलं जातं. तसेच समाजातील सामाजिक कार्यकर्ते, गुणवंत विद्यार्थी यांचा सत्कार करण्यात येतो. आमचे प्रतिनिधी मोहन जमादार यांनी या मंडळाचे अध्यक्ष श्री पंकज गावडे यांच्याशी बातचीत केली आहे. चला तर मग पाहूया काय म्हणतात ते. पंकज गावडे, अनुग्रह आहे. नमस्कार, माझं नाव या मंडळाचा अध्यक्ष पंकज श्रीकांत गावडे. आमच्या मंडळाची स्थापना 1984 साली झाली. मंडळ आमच्या या 34 वर्ष आहे सध्या, आणि 34 वर्ष आम्ही मंडळाला पशुपतीनाथ मंदिर नेपाळ याची प्रतिकृती उभा केलेली आहे. मंडळाने आमच्या भरपूर समाजकार्य केलेलं आहे. वृक्षारोपण, रक्तदान शिबिर, परत अनाथाश्रमला दान, या केरळा देणगी अशा माध्यमातून आम्ही आमच्या मंडळाच्या माध्यमातून प्रत्येक समाजकार्यात मदत करत आलेलो आहे. श्रीराम मंडळ म्हणजे नदीचा महाराजा मंडळ म्हणून या शिरोळामध्ये त्यांचा नावलौकिक आहे. गेली 34 वर्षे हे मंडळ अतिशय उत्साहवर्धक व गणरायाची आराध्य आणि पूजा करत आहे. गणरायाच्या आशीर्वादानं जेवढे आमच्या या भागात 10 मंडळं आहेत, त्या मंडळापैकी सर्वात जास्त युवकांचं मंडळ असणारं मंडळ म्हणून या मंडळाकडे बघितलं जात आहे. कमीत कमी 100 युवक कार्यकर्ते या मंडळामध्ये आहेत, त्याचा आम्हाला सार्थ अभिमान वाटतो. या मंडळामध्ये दरवर्षी समाज भवनासाठी वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केले जातात. त्या कार्यक्रमाचं संयोजन अतिशय श्रीकांत गावडे, सुभाष तराफ, अनिल मिसुरे मंडळी करत असतात. या मंडळाचं नाव शिरोळमध्ये एक साजेसं मंडळ किंवा एखाद्या कार्यकर्त्याला उचलून धरणारं मंडळ म्हणून ओळखलं जातं. या मंडळाचा काय अजेंडा असा आहे की व्यवसायाभिमुख व निर्व्यसनी तरुण व्हावा व येणाऱ्या काळात भावी पिढीला त्याचा उपयोग व्हावा या उद्देशाने हे मंडळ कार्यरत असतं.